तुमच्या ज्वारीचा गव्हाचा ज्याचा जो बाजार बाजरी शेतकरी भरतो वाहतुकीसाठी जेवढ्या गाड्या उभ्या राहिल्या आमच्या शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केलं त्या गाड्यांचे हप्ते सुद्धा जातात. मोदी सरकारचा खर तर हे जे परिपत्रक त्यांनी काढलं हे या देशातल्या आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांवरती घोर अन्याय करणारं परिपत्रक आहे. खर तर मागच्या 9 वर्षातला जर हिशोब केला तर एकदा कांद्याला 70 रुपये बाजार मिळाला होता. त्याच्यानंतर या 9 वर्षामध्ये शेतकऱ्याला जेमतेम कधीतरी एखाद्या वर्षी त्याला परवडेला भाव मिळाला आहे. बाकी कायम शेतकऱ्याच्या कांद्याला तोट्यात जायचीच वेळ आमच्या शेतकऱ्यावरती आली. अशा प्रकारचे भाव आमच्या शेतकऱ्याला मिळाले. मात्र आता या वर्षी कांद्याचा भाव थोडासा वाढायला लागला तर केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांवरती अन्याय करणारं धोरण घेतलं. ते धोरण घेत असताना त्यांनी 40% निर्यात शुल्क आकारून त्या ठिकाणी कांद्याचे दर पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट झालेली आहे. केंद्र सरकारनं त्यांनी काढलेलं जे 40% निर्यात शुल्क आकारण्याचं परिपत्रक आहे ते तातडीनं रद्द करावा. अन्यथा या बाबतीमध्ये त्यांना तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल.